अल कायद्याचा म्होरक्या जवाहिरीचा खात्मा, अमेरिकेनं केलेल्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरी ठार, 9/11 हल्ल्याचा बदला पूर्ण, जो बायडन यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची शक्यता। राज्यपालांच्या भेटीआधी शिंदे आणि फडणवीस सरसंघचालकांच्या भेटीला। आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यात आमने सामने येण्याची शक्यता। संध्याकाळी 7 वाजता कात्रज मधील मठात शिंदे दर्शनाला जाणार, तर आदित्य ठाकरेंची ही याच वेळी कात्रज मध्ये सभा। ईडी कोठडीत असलेल्या राऊतांची आज त्यांच्या वकिलांच्या उपस्थितीत चौकशी होण्याची शक्यता। मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावर राज्यपालांकडून माफी, महाराष्ट्रातनं रोष व्यक्त झाल्यानंतर राज्यपालांकडनं माफीनामा। एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल, गट अ ते गट क च्या भरतीसाठी आता दोनच संयुक्त पूर्व परीक्षा होणार। आरेतील वृक्षतोडी विरोधात पर्यावरणवाद्यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका, आज सुनावणीची शक्यता। भारतामध्ये मंदीची शक्यता नाही, लोकसभेतील महागाईवरील चर्चेत निर्मला सीतारामन यांना विश्वास। सुप्रिया सुळे आणि तृणमूलच्या खासदार काकोरी घोष यांच्याकडून अनोख्या पद्धतीनं महागाईचा निषेध। राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यामध्ये 9 पदकं, चौथ्या दिवशी जुदोमध्ये एक रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई, तर वेटलिफ्टिंग मध्ये हरजिंदर कौरला कांस्य पदक। दुसऱ्या T20 सामन्यात मकोळच्या गोलंदाजी पुढे भारतीय फलंदाजांचं लोटांगण, 5 गडी राखून वेस्ट इंडिजचा विजय, तर मालिकेत 1-1 ने बरोबरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।